बिकानेर शहराची स्थापना जोधपूरच्या राजघराण्याचे वंशज राव बिकाजी यांनी केली होती. जोधपूरच्या राजघराण्यातील व्यक्तींचं असं म्हणणं आहे की त्यांचे पूर्वज मारवाड या वाळवंटी प्रदेशात कनोजहून आले. बिकाजी यांनी बिकानेर शहराची स्थापना केली, पण जुनागड येथील या किल्ल्याच्या उभारणीचं काम त्यांच्या वारसांपैकी एक असलेल्या महाराजा रायसिंगजींनी केलं. जुनागड येथील या किल्ल्याची अनेक आगळी वेगळी वास्तुशास्त्रीय अंग आहेत. हा किल्ला कुठल्याही उंच टेकाडावर किंवा कड्यावर बांधलेला नाही, जिथून सगळं शहर दिसू शकेल. याच्या भोवतीचा खंदक देखील इतर ठिकाणी पाहावयास मिळतो तितका खोल नाहीये. इथले मनोरे आणि तटबंदी देखील इतर ठिकाणच्या प्रमाणात कमी उंचीचे आहेत, त्यामुळे संरक्षणापेक्षा याचं बांधकाम सौंदर्यकरणासाठी झालं असावं. इतिहासकारांचा दावा आहे की बिकानेर आणि जुनागडच्या चहूबाजूला असलेलं वाळवंट हे अभेद्य असून कोणीही त्या वाळवंटाला सहजपणे पार करू शकत नाही, जे सर्वात उत्तम संरक्षण होतं. मला वाटतं या मजबूत संरक्षित संकुलाला अनेक सुंदर महालांचं प्रांगण म्हणणं हे जास्त संयुक्तिक ठरेल. जोधपूर पासून 200 किलोमीटरवर असलेला बिकानेरचा जुनागड किल्ला राजस्थानच्या महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक आहे. त्याची उभारणी साधारण 400 वर्षांपूर्वीची आहे. 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत हे दूरवरचे ठिकाण आक्रमणकर्त्यांपासून सुरक्षित होतं. प्रत्यक्षात जुनागड हा संरक्षित महालांचं संकुल म्हणता येईल, ज्याची तुलना इतर कुठल्या किल्ल्याबरोबर करता येणार नाही. अत्यंत सुंदर सजावटीने सुशोभित असलेला हा किल्ला अनेक महालांना लाजवेल इतका सुंदर आहे. प्रवासी व्यापाऱ्यांना व वाटसरूंना लुटणाऱ्या स्थानिक लुटारूंच्या टोळ्यांना राव बिका यांनी नामोहरम करून एका बलाढ्य राज्याचा पाया घातला. बिकानेरच्या शासकांनी मोगल सम्राटांबरोबर मैत्री करून त्यांना त्यांच्या दख्खन आणि अफगाणच्या युद्ध मोहिमांमध्ये मदत केली. त्या बदल्यात त्यांना सरदारकी मिळाली आणि त्यांची मनसबदार या उच्च पदावर नेमणूक झाली. बिकानेर राज्यात बराच काळ शांतता नांदल्यामुळे राज्याची भरभराट झाली. त्यामुळे कलाकार, कवी, चित्रकार, संगीतकार यांनी राजाश्रयाचा आनंद घेतला.
थार वाळवंटाच्या मधोमध असलेल्या बिकानेर शहराचं वैशिष्ट्य म्हणजे हे की नेहमीच या शहराला निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. आणि निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या शहरामध्ये किल्ला उभारायच्या कल्पनेला एक प्रकारे आश्चर्यकारक कल्पना म्हणावं लागेल. राज्यकर्त्यांच्या दिल्ली शासनाशी मैत्रीपूर्वक संबंधांमुळे बिकानेर शहराचा भरभराट आणि मान मरातब झपाट्याने वाढत गेला आणि त्यामुळे आलिशान इमारती बिकानेरमध्ये बांधल्या जाऊ शकल्या. एका क्षणी आपणास आग्र्याच्या लाल किल्ल्याची आठवण होते, तर दुसऱ्या क्षणी फत्तेपूर सिखरीची. कारण वेगवेगळ्या वास्तू वेगवेगळ्या वेळी उभारल्या गेल्या, ज्यामुळे त्यांच्या वास्तुशास्त्रीय शैलीत वैविध्यता आली. जुनागडला एखाद्या मौल्यवान हिऱ्याप्रमाणे अनेक पैलू आहेत. याला इंडो मुघल वास्तुशास्त्रीय कला म्हणू शकतो किंवा इंडो सार्सनिक वास्तुशास्त्र देखील म्हणता येईल. त्यांची जेवढी म्हणून काही वैशिष्ट्ये आहेत, ती सर्व वैशिष्ट्ये सर्व विशेषता या किल्ल्यामध्ये पाहायला मिळतात. मग प्रश्न कलाकुसर केलेल्या छतांचा असो किंवा कमानींचा असो वा तक्षण कलेचा असो वा प्रश्न झरोक्यांचा असो किंवा कंगोऱ्यांच्या दृष्टीने पहा किंवा मोगल स्थापत्य कलेच्या कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिलं तरी हा एक इंडो मोगल वास्तुशास्त्रीय कलेचा अद्वितीय नमुना आहे. जुनागड हा भारतातील सर्वात सुंदर सुशोभित किल्ला म्हणवला जातो. यासाठी वापरण्यात आलेला लाल दगड 250 किलोमीटर दूर असलेल्या जैसलमेरहून बैलगाड्यांमध्ये लादून आणण्यात आला होता. भिंतींपासून बाहेर असलेले सज्जे किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालतात. झरोक्यांना नाजूक नक्षीदार कलाकुसर असलेल्या जाळ्या आहेत. किल्ल्याच्या आतील महालांमध्ये चौक आहेत, ज्याचा वापर सार्वजनिक कामांसाठी केला जायचा. या किल्ल्याची बांधणी अशा प्रकारची आहे की जणू याला एखाद्या वाडग्याच्या तळाशी बांधण्यात आलं आहे. याच्या चहूबाजूला पाहिलं तर लक्षात येईल की याच्या चारी बाजूचा प्रदेश हा उंच आहे. याचं बांधकाम अशा प्रकारे केलं गेलं आहे की तोफांचा भडीमार जरी याच्यावर केला गेला तरी तोफेचे गोळे याच्यावरून दूर जाऊन पडत. या किल्ल्याचा आकार आयताकृती असून खूप मोठ्या भूभागावर हा पसरलेला आहे. याच्या तटबंदीवर साधारणपणे 12 मीटर उंचीचे 37 मनोरे आहेत. याचं सुरक्षा कवच अधिक मजबूत करण्यासाठी याच्या बाहेरील भिंतींभोवती 9 मीटर रुंद आणि 8 मीटर खोल खंदक खणण्यात आला होता. या किल्ल्याचं दुर्गम भौगोलिक ठिकाण आणि जुनागडच्या मजबूत संरक्षणामुळे हे बिकानेरचं निवासस्थान आक्रमणापासून सुरक्षित राहिलं. जुनागडवर कधीही पराजयाची नामुष्की ओढवली नाही. जुनागडमध्ये स्थित सर्व महाल आपल्या दर्शकांच्या मनावरती जादू करतात. या किल्ल्याच्या इतिहासाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यानं आपली मान कुठल्या आक्रमणासमोर झुकवलेली नाहीये आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारच्या तोडफोडीपासून किंवा युद्धकालीन नासधुसीपासून हा सुरक्षित राहिलाय. युद्धातील फायद्यांपेक्षा राज्यात शांतता असण्याचे फायदे नेहमीच जास्त उपयोगाचे असतात हे राज्यकर्त्यांना जाणवलं होतं. चंद्रमहाल हा वाडा महाराज गजसिंग यांनी बांधला होता आणि त्याला त्यांच्या राणीचं नाव दिलं गेलं चांदकुवर.
इथल्या चित्रांमधून ऐहिक आणि स्वर्गीय घटनांचे दृश्य पाहायला मिळतात. पुराण आणि भगवत पुराण मधील व्यक्तिरेखा आणि घटनांचे दृश्य दशावतार, गजांतक, नरसिंह आणि वरा यांच्या चित्रांनी भिंती सुशोभित आहेत. इथले सर्व शासक कलेचे पोशिंदे होते. दक्षिण भारतात जाऊन त्यांनी कलेचा संग्रह केला. त्यात मिनिएचर आर्टिस्ट होते, उस्ता कलाकार होते, गालिचे बनवणारे कलाकार होते. आणि त्या सर्व गोष्टी येऊ लागल्या कारण शासकांना सर्व प्रकारच्या कलांना राजाश्रय देण्याची इच्छा होती, जेणेकरून लोकांचा त्यांच्या कलेद्वारे उदरनिर्वाह व्हावा. एक म्हणजे लोकांना उपजीविका देण्याचा उद्देश आणि दुसरं म्हणजे कलेचं आणि सांस्कृतिक वारशाचं जतन करणं. फूल महल वाडा राजा रायसिंग यांच्या आदेशावरून बांधण्यात आला. आकाराने लहान असला तरी त्यात राधा आणि कृष्णाच्या अलौकिक प्रेमकथा दर्शवणाऱ्या चित्तवेधक चित्रांचा संग्रह आहे. काही इतर चित्र देखील आहेत ज्यात इतिहास चित्ररूपाने सादर करण्यात आला आहे. बिकानेरचे शासक शिकारीला गेले असतानाचा चित्ररूपी वृत्तांत. राजवाड्यात अशी कुठलीही भिंत नव्हती जी कलाकृतीने सुशोभित नव्हती. करण महाल वाडा मुघल पद्धतीने बांधण्यात आला होता. हा किल्ल्यातील सर्वात जुन्या बांधकामांपैकी एक आहे. ही ती जागा आहे जिथे बिकानेरच्या राजाचा राज्याभिषेक व्हायचा. या ठिकाणी जनतेसाठी दरबार भरायचा. हा दरबार महाराजा अनुप सिंह यांनी त्यांचे वडील महाराजा करवीर सिंह यांच्या स्मरणार्थ बांधला होता. राव बिका यांच्या नंतर 10व्या पिढीतले महाराज अनुपसिंह यांनी राज्य कारभार सांभाळला. राज्याच्या इतिहासात त्यांच्या राज्य कारभाराचा काळ सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो. त्यांनी अनुप महाल बांधायला घेतला आणि प्रसिद्ध कारागिरांना तो सजविण्यासाठी आमंत्रित केले. अशा प्रकारची मोगल शैलीतील उस्ता कारागिरी क्वचितच इतरत्र पाहायला मिळते. अनुपसिंहजी दक्षिणेत जास्त काळ राहिले. गोलकोंडाच्या किल्ल्यावर अनुपसिंहजींनी कब्जा मिळवला होता. औरंगजेबाच्या सैन्याचे ते प्रमुख होते. दक्षिणेचा ताबा त्यांच्याकडेच होता. स्वतः ते कलाकार होते, संगीतज्ञ होते, संस्कृतचे पंडित होते, सैनिक होते, योद्धा होते, सेनापती होते. याचा अर्थ असा की ते खरोखरच अष्टपैलू होते.
अनूप महालातली संगमरवरी दगडांवरील कलाकुसर आणि जडावाचे काम करण्याचा आदेश महाराजा गजसिंग यांनी 18व्या शतकातील अखेरच्या चतुर्थात दिला. ही कामगिरी जयपूर, दिल्ली आणि लाहोर वरून आमंत्रित केलेल्या निष्णात कारागिरांवर सोपवण्यात आली. अनूप महाल पर्शियन, टर्की आणि दख्खनी शैलीतील अप्रतिम सुंदर चित्रांनी सुशोभित करण्यात आला. याचे दरवाजे देखील चित्रांनी सजवले गेले. जुनागड किल्ल्याच्या बांधणीचं काम हे 16व्या शतकात सुरू झालं. याचा पाया महाराजा रायसिंह यांच्या हस्ते ठेवला गेला. याचं काम पुढील 4 शतकांपेक्षा अधिक काळ चालू राहिलं होतं. त्यांच्या वंशातील 16 पिढ्या या प्रांगणामध्ये त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि आवडीनुसार जमेल तशा वास्तू उभारत गेल्या. इथे आपल्याला मध्ययुगीन आणि आधुनिक तसंच स्थानिक आणि समकालीन शैलींचं अनोखं मिश्रण पाहावयास मिळतं. असं म्हटलं जातं की जुनागड किल्ला म्हणजे कलेचं जितं जागतं संग्रहालय आहे. गज मंदिर ह्या महालाच्या रूपाने श्रीकृष्णाचे असीम भक्त महाराजा गजसिंग यांच्या स्मृती जिवंत आहेत. बाळ कृष्णासाठी पाळण्याच्या आकाराचा झोका इथे ठेवण्यात आला होता. बनवणाऱ्या कारागिरांनी देखील तो तेवढ्याच असीम भक्तीने बनवला होता. दख्खनच्या चित्रशैलीचा प्रभाव बिकानेरच्या चित्रशैलीवर झाला असल्याचं आढळतं. तसंच पुढील काळात शहाजहानच्या दरबारातील काही चित्रकार बिकानेर आणि इतर काही दरबारात जाऊन पोचले आणि त्यावेळी त्यांनी देखील त्यांना परिचित असलेल्या शैलीची त्या स्थानिक चित्र परंपरेमध्ये भर घातली. गज मंदिरात संगमरवरी भिंतींवर अप्रतिम सुंदर जडावाच्या कामाच्या बरोबरीने आरशांची कारागिरी पण पाहायला मिळते. कला संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे येथे स्वप्ननगरीचा पुनर्निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता. या महालातील भिंतींवरील चित्र नाथवाडा शैलीतील आहेत. ही चित्र महाराजा गजसिंग यांच्या उत्तम अभिरुचीची साक्ष देतात. बिकानेर शहराच्या आणि या किल्ल्याच्या निर्माणापूर्वी अनेक शतका आधीपासून हे ठिकाण आंतरराष्ट्रीय स्तरावर परिचित होतं. हे व्यापारी मार्गावर असल्यामुळे तसंच मध्य एशियातील सुप्रसिद्ध शहरांशी गुजरातच्या बंदराशी हे जोडलेलं होतं आणि हे पिढ्यानपिढ्या चालूच राहिलं होतं. संपन्न व्यापाऱ्यांच्या जथ्यांच्या सोबत या भागात देखील मध्ययुगीन प्रभाव येऊन पोहोचले. सांस्कृतिक वैविध्य, आर्थिक, राजकीय, व्यावसायिक असे प्रभाव. म्हणूनच आश्चर्य वाटायला नको की बिकानेरचे लोक आणि या राज्याचे शासक जन्मतःच एक अनोखा गुण सोबत घेऊन आले आहेत. मिसळणं आणि संतुलन राखणं, जुळवून घेणं आणि स्वीकारणं. आणि नेमके हेच गुण जुनागड किल्ल्याच्या प्रांगणातील वास्तूंमध्ये आणि राजवाड्यांमध्ये पाहायला मिळतात. हवा महाल किल्ल्याच्या सर्वात वरील मजल्यावर आहे.
नाव दर्शवतं अगदी त्याचप्रमाणे उन्हाळ्यात थंडगार हवेचा आनंद घेण्यासाठी या महालाचं प्रयोजन करण्यात आलं आहे. याचं संपूर्ण छत लाकडी असून निवासाची जागा रासलीलाच्या दृश्यांनी सुशोभित करण्यात आली आहे. थकल्या डोळ्यांना आराम मिळावा म्हणून चीनवरून मागवण्यात आलेल्या निळ्या रंगाच्या फरशांचा मुबलक वापर करण्यात आला आहे. इथल्या उस्ता चित्रकलेला आपण इंडो सार्सेनिक चित्रशैली म्हणू शकतो, जी समरकंद, बल्क, बुखारा, खुरासान येथील चित्रकारांच्या शैलीची वैशिष्ट्ये आहेत. पण तरी देखील ज्या हातांनी हे रंगवलं आहे ते मात्र स्पष्टपणे भारतीय आहे. त्याचबरोबर सोन्याच्या पाण्याच्या चित्रकलेचं अनोखं उदाहरण या चित्रांमध्ये आपणास पाहावयास मिळतं. सोन्याचं काम अत्यंत कुशलतेने आणि कलात्मक पद्धतीने केलं गेलं आहे. बादल महाल संगीताचे असीम चाहते असणाऱ्या महाराजा सरदार सिंह यांच्या आनंदासाठी बांधण्यात आला होता. विशेषतः त्यांचा सर्वात आवडीचा राग होता राग मल्हार. जेव्हा भिंतीवरील काळ्या ढगांकडे आणि विजेच्या विद्युत लतांकडे पाहतो तेव्हा कोरड्या वाळवंटात देखील पावसाळ्याच्या आनंदाचा अनुभव घेता येतो. जेव्हा कधी शासक युद्ध मोहिमांवर जायचे तेव्हा ते काबूल, कंदहार, गुजरात, दक्षिण भारत येथून कारागिरांना घेऊन यायचे आणि त्यांच्या कलेचा इथे वापर करायचे. त्यामुळे इथल्या प्रत्येक खोलीत छतांवर, भिंतींवर निरनिराळ्या पद्धतीच्या शैली तुम्हाला पाहायला मिळतील. बाहेरील बाजू देखील निराळ्या शैलीची, पद्धतीची असल्यामुळे अनेक संस्कृतीचा मिलाफ एकाच ठिकाणी पाहायला मिळतो. येथील अखेरचा महाल विक्रम विलास महाराजा गंगासिंह यांनी बांधला होता. याच ठिकाणी शासक आपला दरबार भरवायचे. विसाव्या शतकातील जीवनाशी जुळवून घेण्याच्या हेतूने याचं बांधकाम युरोपमधील राजवाड्यांच्या धर्तीवर करण्यात आलं होतं. या महालातील दगडी कलाकुसर आणि सजावट अत्यंत उत्कृष्ट दर्जाची आहे. ब्रिटिश साम्राज्याची राजधानी म्हणून दिल्लीचा निर्माण होत होता तेव्हा विक्रम विलास पाहून दिल्लीचा दरबार बांधण्यास स्फूर्ती मिळावी यासाठी व्हॉइस रॉयने त्यांचा प्रमुख वास्तुविशारद ल्युटन्सला बिकानेरला पाठवलं. जुनागड किल्ला हा केवळ एक किल्ला नाहीये, तो एक वारसा आहे आणि या वारशाचं जतन करण्यासाठी आम्ही सगळे झटत आहोत. जुनागडचा किल्ला हा अजोड, आश्चर्यकारक वास्तूंचा, बुरुजांचा समूह आहे. बिकानेरच्या लोकांसाठी, जगभरातील पर्यटकांसाठी आणि येऊ घातलेल्या पिढ्यांसाठी, इथे येणाऱ्या प्रत्येकासाठी, समजून घेण्यासाठी, डोळ्यात भरून घेण्यासारखा किल्ला आहे. जुनागडच्या 5 शतकांच्या प्रदीर्घ आयुष्यात अनेक वैविध्यपूर्ण स्तरांची भर पडत गेली आहे. इथले महाल कोणत्याही कला संग्रहालयापेक्षा कमी नाहीत. त्याची स्पष्ट स्वतंत्र ओळख त्याला किल्ल्याच्या पलीकडे नेऊन पोहोचवते.
हा अत्यंत बहुमोल कलात्मक वारसा म्हणून ओळखला जातो, ज्याचा सर्व भारतीयांना गर्व आहे।